का गर्भपाताच्या गोळ्या बेकायदे विकणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याऐवजी त्यांनाच पाठीशी घालण्याचे कारस्थान सुरू आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे. गर्भपाताच्या गोळ्या बेकायदा विकण्याचे साताऱ्यात मोठे रॅकेट असून कोट्यवधीची यात उलाढाल झाली आहे. यात सुमारे 800 जणांचा प्रत्यक्ष संबंध असताना केवळ 4 जणांना दावणीला देण्यात आले आहे. कारवाई होऊन तब्बल 6 दिवसांनी दाखल झालेल्या गुन्ह्यात बरेच काळबेरा आहे. 40 जणांची बैठक होते काय, लाखो रुपये गोळे होतात काय. दरम्यान या प्रकरणात देशमुखी आणि पाटीलकी करणाऱ्या सूत्रधारांपासून बेड्या लांब का हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रात्री अपरात्री दाखल झालेल्या गुन्ह्याबाबतही मोठा संभ्रम निर्माण झाल्याने खळबळ उडाली आहे. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताची औषधे देण्याचा गुन्हा जिल्ह्यातील अनेक मेडिकलमधून गेली 4 वर्षे सुरू आहे. मूळ किंमत 500 रुपये असणाऱ्या औषधांची विक्री 2500 ते 4000 रुपयापर्यंत करून करोडोंची माया जमवणारे या प्रकरणाचे सूत्रधार सातारा शहरातल्या तळ्याकाठचे असण्याची शक्यता आहे. मुंबईहून कराड व्हाया मेढा मार्गे सातारा येथील अपूर्व ख्याती मिळवलेल्या एजन्सीमध्ये ही औषधे येऊन जिल्हाभर वितरित होत होती. अजून या गर्भपातात औषधांचा मोठ्या प्रमाणावर साठा जिल्ह्यात असल्याचा अन्न व औषध विभागाचा कयास आहे. यात बडे मासे गळास लागण्याची शक्यता असून पोलीस आणि औषध प्रशासन विभागाने संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली आहे. लवकरच यातील अनेकांना अटक करण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. सातारा जिल्ह्यातील अवैध मार्गाने गर्भपाताच्या औषधांचे मेडिकलमधून वितरण सुरू असल्याचा संशय अन्न व औषध प्रशासनाला 3 महिन्यांपूर्वी आला होता. त्यानुसार पुणे येथील सहाय्यक आयुक्त जावडेकर यांनी या प्रकरणी गोपनीय पद्धतीने संशयितांवर नजर ठेवण्याचे काम औषध निरीक्षकांच्या टीमवर सोपवले होते. यात गेल्या 4 वर्षापासून मुंबई येथून अवघ्या 100 रुपयांना MTP किट घेऊन ते कराड येथील एका वितरकाने मेढा येथील वितरकामार्फत साताऱ्यात पोहोचवले जात असल्याचे निष्पन्न झाले. सध्या अटकेत असलेले 4 जण अन्य औषध वितरकांच्या कामासाठी जिल्हाभर भटकंती करत होते. त्यांना हाताशी धरून एका एजन्सीमार्फत औषधे वितरित केली जात होती. या चौघांमार्फत जिल्ह्यातील किमान 800 मेडिकलमध्ये या औषधांचा पुरवठा होऊ लागला होता. याच गुढीपाडव्या दिवशी उलगडा झाला होता, मात्र कायद्याच्या कचाट्यात हे प्रकरण बसत नसल्याचे सांगून पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली होती. 23 मार्च रोजी रात्री उशिरा जिल्हा पोलीस प्रमुखांच्या समोर आल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. यात अजय संगपाळ याच्याकडून मोठ्या प्रमाणावर साठा जप्त झाल्यानंतर त्याने आमिर खान याचे नाव सांगितले. त्यानंतर प्रशांत मेने याचे नाव पुढे आले आणि त्यानंतर कराड येथील विलास देशमुख याचे नाव समोर आले. मात्र खरे सूत्रधार अजून बाहेरच असल्याने या प्रकरणातील गंभीरता अधिकच वाढत आहे. प्रकरण दाबण्यासाठी 17 मार्च पासून ते 23 मार्च पर्यंत काही जणांनी पाटीलकी वापरण्याचा प्रयत्न केला. पैशाचे आमिष अधिकाऱ्यांना दाखवून सदर प्रकरणी केस दाखल होऊ न शकत नाही अशी आयडियाही या पाटीलकी डोक्यातून निघाली होती. अवैध रीतीने गर्भपाताची औषधे विकून 4 वर्षात सूत्रधारांनी आलिशान गाड्या, टोलेजंग बंगला, मोक्याच्या ठिकाणी जागांची खरेदी केली असून त्यांचे राहणीमान अत्यंत पॉश पद्धतीचे आहे. औषध निरीक्षक विजय नांगरे यांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितले की गेली 3 महिने संशयितांवर पाळत ठेवून संपूर्ण माहिती प्राप्त केली आहे. 17 मार्च रोजी प्रत्यक्ष कारवाई सुरू झाली आणि 23 मार्च रोजी गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणात अनेक जण अडकले असून सर्वांवर गुन्हे दाखल होणार आहेत. अवैधरित्या वितरण करणाऱ्यांसह डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री करणारेही दोषी आहेत. या प्रकरणाचा अतिशय गोपनीय पद्धतीने तपास सुरू असल्या तरी यात छोटे मोठे मासे उपलवकरच गाळाला लागणार आहेत असेही ते पुढे म्हणाले.